नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत. मी आज आहे टप्पा बेट जे असते त्या टप्पा बेटीजवळ. ठीक, याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे बंधू सोपान काका यांची या ठिकाणी भेट होते. दरवर्षी वारीमध्ये याला टप्पा बेट म्हणून ओळखलं जातं. आपण हे दृश्य बघत आहात. या ठिकाणी सासवडवरनं निघालेली सोपान काकाची पालखी आणि आळंदीवरनं निघाली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. ठीक, याच ठिकाणी त्यांची गळा भेट होते, त्यांची भेट होती. सोपान काकाच्या पादुका ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये ठेवतात, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका सोपान काकाच्या पालखीत ठेवतात. यालाच भेट म्हणतात, म्हणूनच या ठिकाणी टप्पा भेट असं या ठिकाणाला नाव पडलेलं आहे. आपण हे दृश्य बघत आहात. नुकतीच काही वेळातच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पादुका काढून समोर गेलेली आहे. सोपान काकाची पालखी आपल्याला समोर दिसते. आपण बघू शकतो ती पालखी आपल्याला सोपान काकाची इथे येऊन थांबली होती. तिचं दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा या रस्त्याने येते, जो की समोरचा रस्ता आहे. आणि डाव्या हाताला जो रस्ता आहे सोपान काकाची पालखी जिथे उभे आहे त्या रस्त्याने आळंदी कडचे जे काही वारकरी आहेत ते माऊलीच्या पालखीसोबत येतात आणि या ठिकाणी या चौकामध्ये भेटतात. या गावाचं नाव आहे भोंडली. या भोंडली गावामध्ये हा चौक आहे. या चौकात टप्पा भेट असं नाव दिलेलं आहे. याच ठिकाणी दोन्ही बंधूंची भेट होती, त्यालाच टप्पा भेट अशी म्हणतात. पुढे आम्ही तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची भेटीचे दृश्यही तुम्हाला दाखवणार आहे. तुर्तास या ठिकाणी मी थांबतो. दैनिक प्रभातसाठी मी विष्णू सानप, भोंडली गाव, टप्पा भेट.